शिवसेनेने ज्यांना मोठं केलं, ज्यांना पद प्रतिष्ठा आणि नाव मिळवून दिलं, त्यांनी पक्षप्रमुखांशी बैमानी केली, तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या। आज लाखो निष्ठावंत शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहेत, तर सत्ताधारी पक्षांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला। ते नाचनवेल येथे चला करूया निर्धार, आणूया शिवशाही सरकार या शिवसंपर्क मोहीम आढावा बैठकीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। शिवसैनिक हीच शिवसेनेची भक्कम मोठी ताकद असून येणाऱ्या काळात गद्दाराचे नामोनिशान दिसणार नाही असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले। नाचनवेल येथे शिवसंपर्क मोहीम आढावा बैठक चालू करूया, निर्धार आणूया, शिवशाही सरकार आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। शेतकऱ्यांवर एका पाठोपाठ एक संकट येत असताना सत्ता खुर्शी आणि फोडाफोडीचे राजकारण राज्यात सुरू आहे। मागे गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले। अद्याप नुकसान भरपाई तसेच पीक विमा देखील शेतकऱ्यांना मिळाला नाही। सध्या अनेक भागात कमी पाऊस पडल्याने काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली असून अद्यापही समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे। मात्र सत्ताधारी शेतकऱ्यांचे हित न जोपासता इतर प्रश्नावर भर देत असून सत्ताधाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय। 27 जुलैला वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही संघटना मजबूत करण्याचा दृष्टिकोन ठेवून सगळीकडे गावागावात त्या ठिकाणी जात आहोत, वार्डावार्डा जात आहोत। शिवसेनेमधून कोणी गेलं काय, शिवसेनेच्या काही जागा रिकाम्या आहे काय पदाधिकाऱ्यांच्या, त्यासुद्धा इमिजिएटली भरायच्या आणि त्या दृष्टीमधून आमच्या कार्यकर्त्यांना जे काही संभ्रम निर्माण केला काही लोकांना तो दूर करण्यासाठी मी या ठिकाणी आलो। आज आम्हाला दुःख वाटतं, आज उद्धव साहेब जर असे तर मागे जसं उद्धव साहेबांनी 12,000 कोटी रुपये दिले होते शेतकऱ्यांना, त्याच्यानंतर ह्या मिंदे गटाने अजिबात दिले नाही, ते फक्त त्यांच्याच आमदारांना खासदारांना खोके देऊ लागले, तेच करत आहे, पण त्यांनी शेतकऱ्यांना काही मदत नाही केली, कोणीच नाही केली। म्हणून मला या ठिकाणी राग जर भयानक राग येतो की शिवसेना कोणून तुम्ही काय मिळवलं, तुम्ही आज शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं। छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे, अरे शेतकरी जगला तर राजा जगेल, प्रजा जागेल, प्रजा जागेल तर राजा जागेल, पण इतकं असताना सुद्धा या लोकांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं। आज उद्धव साहेबांच्या वेळेस कापसाचा भाव का होता 12,000 पर्यंत गेला होता, आज काय 4-5 हजार तेही सडला कापूस घाला ठेवून ठेवून, म्हणजे इतकं वाईट नुकसान झालं शेतकऱ्यांनी, इथून आत्महत्या केली विषय नाही, तो एक बाजूचा तो माजी मंत्री म्हणजे माजी कृषी मंत्री आता खाताने त्यांच्याकडे तो त्याच्या एका आठवड्यात 3 जण मृत्यूमुखी पडले, म्हणजे काहीच झालं नाही। मग मी बोललो की 3 शेतकरी मृत्यूमुखी पडले, माझ्याकडे नाव आहे, मी नाव वाचून दाखवलं टी व्हीमध्ये, पण हे सगळं असताना सगळं हे खोटे आणि फक्त पोट भरायचं काम चाललं आहे यांचं, लोकांकडे पाहण्याचं दुर्लक्ष आहे, हा प्रचंड संताप नागरिकांकडे आहे। यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, उपजिल्हा प्रमुख अवचित वळवळे, माजी महापौर सुदाम सोनवणे, तालुका प्रमुख संजय मोटे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, महिला आघाडीच्या पदाधिकारी, उपतालुका प्रमुख संजय पिंपळे, अजिनाथ थोरात, बंडू धुमाळ, रवींद्र पिंपळे सह शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड।